अण्णा हजारे पुन्हा एकदा कडाडले आहेत. मी मागे लागलो तर पळायला रान पुरणार नाही अशा आशयाच्या त्यांच्या विधानाने महाविकास आघाडीच्या अनेक राजकीय नेत्यांनी धसका घेतला आहे. मागील आठवड्यात शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून अण्णांवर टीका केली होती. त्यावेळीही अण्णांनी पलटवार करताना मंत्र्यांना घरी घालवण्याची भाषणा केली होती. त्याचा पुनरुच्चार अण्णांनी केला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील नेमके कोणते नेते त्यांच्या रडारवर आहेत याची चर्चा सुरू झाली आहे. अण्णांचा इशारा महाविकास आघाडीलाच असल्याची चर्चा आहे. अण्णांनी उपोषणाचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून अण्णा नेमके कोणाच्या बाजूचे म्हणून अण्णांवर टीका केली होती. त्यावर अण्णांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत शिवसेनेच्या मंत्र्यांना घरी पाठवल्याची आठवण करून दिली होती. अण्णा म्हणाले होते की मी कधीही कोणताही पक्ष वा व्यक्तीच्या विरोधात आंदोलन करत नाही. मी समाजहितासाठी आंदोलन करतो, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. आंदोलन मागे घेतल्याने माझ्यावर होणारी टीका काही मला नवीन नाही. आतापर्यंत मी सर्वच पक्षाविरोधात आंदोलने केली. अनेक राजकारणी नेत्यांच्या पोथ्या माझ्याकडे आहेत, त्या उघडल्या तर अनेकांना मोठा धक्का बसेल. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला. यानंतर महाविकास आघाडी खडबडून जागी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.